तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपण पाहत आहात माहिती तुमची आमची आणि या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीचे जे अर्ज आहे त्या अर्जात शेवटची तारीख आहे तर अखेर म्हाडाकडून तसेच आपल्याला वृत्तपत्रामधून हे कन्फर्म झालेलं आहे की आपल्या पात्रता निश्चितीसाठीची जी, जी तारीख आहे त्यासाठी मुदतवाढ झालेली आहे आणि जे राहिलेले जे गिरणी कामगार आहेत जे अर्ज क्लॅरिफिकेशनमध्ये अडकलेले आहेत जे अजून कागदपत्र काढत आहेत आणि त्यांनी एक सुटकेचा निश्वास टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे थोड्या कालावधीसाठी का होईना परंतु त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे तर ज्या बंद जागेवरील ज्या गिरण्या जा आहेत ज्या बंद गिरण्यांची जा जा जी जागा आहे त्या जागांमधील किंवा त्या जागेमध्ये जे घरं बांधली जातील त्या घरांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी असे एकूण एक लाख पन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी गिरणी कामगार आहेत आणि त्यांचे वारस देखील अशा सर्वांची जी पात्रता करण्याची जी मोहीम आहे ती सुरू आहे आणि या प्रक्रियेसाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि हा कालावधी आता संपुष्टात आलेला आहे कारण चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी घोषित केलं होतं की तीन महिन्यामध्ये हे कंप्लीट करून घ्या परंतु जे काही अजून जे गिरणी कामगार आहेत त्यांचे अजून पात्रता निश्चिती बाकी आहे तर त्यामध्ये किती जे गिरणी कामगार आहेत ते बाकी आहेत हे देखील आपण पाहूयात तर याच्यामध्ये जे कागदपत्र जे सादर केलेले आहेत पंच्याण्णव हजार आठशे बारा कामगार आणि त्यांच्या वारसांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेले आहेत आणि त्यांपैकी बहात्तर हजार एक्केचाळीस वा का कामगार किंवा वारस यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि काही कामगार जे आहेत त्यांनी ऑफलाईन देखील अर्ज केलेले आहेत आणि या सर्व प्रक्रियेसाठी म्हणजेच एक लाख पन्नास चार्ष चार्ष चार्थ चार्थ हजार चारशे चौऱ्याऐंशी कामगार आहेत टोटल आणि त्यामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये बहात्तर हजार एक्केचाळीस वारस किंवा कामगार पात्र ठरलेले आहेत म्हणजेच अजून साधारणपणे पन्नास ते साठ हजार जे कामगार आहेत ते अजून देखील बाकी आहेत आणि त्यासाठी आपल्याला जी त्या त्या आप मुदतवाढ आहे ती मुदतवाढ आता मिळालेली आहे आणि आता चौदा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत कामगार व वारसांना कागदपत्रे जमा करता येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही हे कागदपत्र ऑनलाईन स्वरूपामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट मिल वर्कर एलिजिबिलिटी डॉट महाडा डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे जे बांद्रामध्ये समाज मंदिर हॉल हो आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही पात्रता निश्चिती करू शकता त्या ठिकाणी देखील तुमचा अर्ज त्या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपामध्ये भरू शकता तसेच कामगारांना तसेच वारसांना काही अडचण असल्यास सत्त्याण्णव एकशे अकरा चौऱ्याण्णव एकशे एक्क्याण्णव या टोल फ्री क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधावा आणि तुमच्या काही शंका असतील तर विचाराव्यात तर गिरणी कामगार तसेच वारस बंधूंनो पात्रता निश्चितीसाठी अखेर चौदा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि यामुळे नक्कीच जे राहिलेले कामगार आहेत वारस आहेत त्यांना नक्कीच कागदपत्र तसेच आपली पात्रता पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल अशी मी आशा करतो आणि आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची रजा घेतो धन्यवाद